नमस्कार मित्रांनो, चला मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं, शेअर प्रीमियम बरोबर ना, विकायला काढलेल्या शेअर्सपेक्षा जर जास्त ॲप्लिकेशन आले तर काय करायचं, आणि जर एखाद्या शेअर होल्डरने जर एखाद्या कॉलचे पैसे किंवा फर्स्ट कॉलचे पैसे किंवा फायनल कॉलचे पैसे नाही दिले तर काय करायचं, ठीक आहे, हे आपण वरच्यावर माहिती पाहिली होती. आजच्या व्हिडिओमध्ये काल आपण क्वेश्चन बघितला होता, तोच क्वेश्चन त्याच क्वेश्चनवरून आपण सगळं पाहिलं होतं. आज आपल्याला त्याच क्वेश्चनच्या काय करायच्यात, एंट्रीज मारून घ्यायच्यात, ठीक आहे. आता एंट्रीज मारताना सगळ्यात पहिलं काम जे आहे ते आहे आपलं वर्किंग नोट्सचं, ठीक आहे. काय पहिलं काम आहे, वर्किंग नोट्स, ठीक आहे. तुम्हाला काल बोललो तुम्ही, ठीक आहे, पेज नंबर काहीतरी सांगितला होता, त्याच्यावरती क्वेश्चन आहे तो क्वेश्चन लिहून घ्या म्हणलं होतं, किंवा ह्याच्यावरचा क्वेश्चन लिहून घ्या म्हणलं होतं, ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, ठीक आहे, मी इथून हे सगळं पुसणार आहे का, तर मला वर्किंग नोट्स करण्यासाठी आणि एंट्रीज मारण्यासाठी जागा कमी पडेल, ठीक आहे. पुस्तकातला फक्त प्रश्न बघायचा, ठीक आहे. तिथल्या तिथल्या सिक्वेन्सप्रमाणे एंट्र्या बघू नका, तिथल्या एंट्र्या आणि आपल्या एंट्रीज सेमच येणार, काय त्यात फरक पडणार नाही, फक्त एवढंच की सिक्वेन्स वेगळी असेल, ठीक आहे. आपण सगळं काय करणार आहोत, स्टेप बाय स्टेप जाणार आहोत, ठीक आहे. चला, पुस्तक आहे माझ्यापाशी, त्यातला क्वेश्चन बघून सांगतो. आणि उद्या किंवा परवापासून तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन, आता तुमच्याकडे आहेत जे पोरं ऑफलाईन आहेत त्यांच्याकडे आहेत, काय अडचण नाही, पण जे पोरं आपले यूट्यूबवर लेक्चर बघत असतील, ठीक आहे, जास्त बघत नाही आहेत, पण जे बघत असतील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नोट्सचं PDF किंवा वर्ड फाईल पाठवली जाईल, ठीक आहे. चला, हे मी रफ करतो आत्ता. ठीक आहे, चला बघा प्रश्न काय होता, XYZ कंपनी आहे, ठीक आहे, तिथं कॅपिटल किती आहे, 4000 शेअर्स 20 रुपये प्रमाण, बरोबर का. त्यांनी काय केलं, ते 3000 शेअर्स विकायला काढले होते, किती रुपये प्रमाण, 24 रुपये प्रमाण. सर, फेस व्हॅल्यू 20 रुपये आणि विकायला काढला 24 रुपयाला, मग 4 रुपये हा काय असणार, प्रीमियम असणार, ठीक आहे. पुढे काय दिलंय, द ॲप्लिकेशन्स वेअर रिसिव्ड फॉर 4000 शेअर्स, पण ॲप्लिकेशन येताना म्हणजे लोकांनी अर्ज किती शेअरसाठी केले, 4000 शेअर्ससाठी कंपनीकडे अर्ज आले, मग ज्या टाईमाला अर्ज आले त्या टाईमाला बँकेच्या खात्यावर पैशाचा कंपनीच्या अकाउंटवर पैसे जमा झाले असतील, ठीक आहे. तर या इथं इथं लिहा पहिल्यांदा, इन द बुक्स ऑफ XYZ लिमिटेड जर्नल, ठीक आहे. डेटचा कॉलम नाव वापरतो, एक टाकतो मी हा डेट, डेट पर्टिक्युलर्स, डेबिट क्रेडिट. हां बघा, ॲप्लिकेशन किती शेअरसाठी आले, 4000 शेअरसाठी ॲप्लिकेशन आलेत, ठीक आहे. दिसतंय कॅमेरा स्क्रीन, बोर्ड कॅमेऱ्यामध्ये दिसतोय का, नाही दिसत, ठीक आहे, थोडा आपण बोर्ड हलवू, हा ठीक आहे. ॲप्लिकेशन कितीसाठी आल्यात, 4000 शेअर्ससाठी, बरोबर ना. मग बँकेच्या खात्यावर पण पैसे किती जमा झाले असतील, 4000 रुपये. मग करा एंट्री, पहिल्यांदा एंट्री करा, बँक अकाउंट डेबिट, 4000 शेअर्स इंटू किती, ₹5, किती झाले, 4000 × 5 रुपये, 4×5 = 20000 रुपये. आणि सगळे पैसे कशाचे आले आहेत, ॲप्लिकेशनचे, टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट, बरोबर का, किती, 20000. इथं एंट्री काय, नॅरेशन काय येणार, बीइंग ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड, कॅल्क्युलेशन आपण वर दाखवले आहेत, त्यामुळं इथं काय नॅरेशनमध्ये लिहायची गरज नाही, ठीक आहे. हां आता बघा, त्यांनी पुढं काय सांगितलं आहे, हां
4,000 शेअरसाठी आले आणि त्यांनी परत खाली पैसे कसे कसे आले, म्हणजे ॲप्लिकेशनला 5 रुपये, अलॉटमेंटला 10 रुपये, फर्स्ट कॉलला 5 रुपये, फायनल कॉलला 4 रुपये, ते त्यांनी सांगितलंय. आणि परत त्यांनी एक लाईन दिली, काय दिलंय, द डायरेक्टेड रिफंडेड द ॲप्लिकेशन मनी ऑन 400 शेअर्स अँड ॲडजस्टेड दॅट ऑन 600 शेअर्स टुवर्ड्स द अलॉटमेंट मनी ड्यू. म्हणजे काय केलं बघा, वर्किंग नोट्स करू इथं आपण, काय करू, वर्किंग नोट्स, ठीक आहे. एक्स्ट्रा ॲप्लिकेशन किती होते, एक्स्ट्रा ॲप्लिकेशन किती होते, 1,000 शेअर्ससाठी, बरोबर का, हां. कसं आलं, कसं काढलं ते इथं लिहा वाटलंच तर, 4,000 - 3,000 किती, 1,000, किती आलं ते, 1,000 एक्स्ट्रा ॲप्लिकेशन होते, बरोबर का. आता कंपनी काय म्हणली, ह्या 1,000 पैकी 400 शेअरचे सगळे पैसे, 400 शेअर्स, बरोबर का, अमाऊंट ऑफ 400 शेअर्स विल बी रिफंडेड. हे सगळे पैसे काय करायचे, रिफंड करायचे. मग 400 शेअर्स इंटू ॲप्लिकेशन मनी किती होती, 5, 2,000 काय करणार, रिफंड करणार, बरोबर का सर. मग राहिलेल्या 600 शेअर्सचं काय करायचं, तेच लिहायचं आहे, अमाऊंट ऑफ 600 शेअर्स, बरोबर का, विल ॲडजस्टेड टू अलॉटमेंट, बरोबर का. राहिलेल्या 600 शेअर्सचं काय करायचं आहे, राहिलेल्या 600 शेअर्सचं काय करायचं आहे, अलॉटमेंटच्या वेळेस काय करायच्यात, ॲडजस्ट करायच्यात. समजतंय ना, काय करायच्यात, हां, ॲडजस्टमेंटला. एक मिनिट थांबा, कॅमेरा हलवाय नको, काय नको, काय नको, या. आता मी काय करणार आहे, वर्किंग नोट्सचा वैतवा करणार, आणि वर्किंग नोट्स जे वैतवा काय करणार आहे, रफ करणार आहे, ठीक आहे. त्यामुळे काही गोष्टी तुम्ही ॲडजस्ट करायला शिका. चला, म्हणजे सारखी सारखी स्क्रीन मला हलवायला नको. काय करू आपण, इथं लिहू वर्किंग नोट्स, वर्किंग नोट्स, बरोबर का. आता डायरेक्ट लिहितोय, एक्स्ट्रा ॲप्लिकेशन किती आलं ते, किती आलं ते, 1,000. एक्स्ट्रा ॲप्लिकेशन किती आले, 1,000, बरोबर ना. आता कंपनी त्यातले 400 शेअर्स, 400 शेअर्सच्या अमाऊंट काय करणार, रिफंड. इथं लिहा वाटलंच तर, अमाऊंट, अमाऊंट ऑफ 400 शेअर्स, मीच नीट लिहितो, अमाऊंट ऑफ 400 शेअर्स, 400 शेअर्स विल बी रिफंडेड. रिफंड करायचे म्हणजे माघारी करायचे. मग 400 शेअर्स प्रमाणे ॲप्लिकेशनसोबत किती आले ते पैसे, किती आले ते, 5 रुपये प्रमाणे, म्हणजे किती आले ते, 2,000 रुपये. हे काय होणार, रिफंड होणार, बरोबर का. आणि अमाऊंट ऑफ 600 शेअर्स काय होईल, विल बी ॲडजस्टेड टुवर्ड्स अलॉटमेंट, बरोबर का. मग 600 शेअर्स इंटू किती असणार, 5, रक्कम किती येईल, 3,000 रुपये. समजतंय का. आणि बघा, 3,000 आणि 2,000, 5,000 रुपये टोटल लागले, ठीक आहे. सर, मग आता नेमकं आपला काय करायचं आहे, आता बघा मी काय म्हणतोय. हे झालं वर्किंग नोट्स, ह्याचा अर्थ काय होता, आता समजून घ्या.
4000 ॲप्लिकेशन आले, बँकेत पैसे जमा झाले, ओके, काय हरकत नाही. ठीक आहे, आता आपण नेहमीप्रमाणे काय करतो, जेवढं शेअर कॅपिटलची अमाऊंट आहे, जेवढं ॲक्च्युअल कॅपिटल आहे, तेवढे पैसे ट्रान्सफर कुठं करतो आपण, शेअर कॅपिटलला. कशाला? इक्विटी शेअर कॅपिटलला. बरोबर ना? आता कंपनीनं इकायला किती काढले होते? फक्त 3000. तर 3000 शेअर्सचेच पैसे ट्रान्सफर कुठं होतील? इक्विटी शेअर कॅपिटलला. ठीक आहे, तर बघा इथं काय करतोय आपण. पहिल्यांदा हे पहिल्यांदा काय होणार, शेअर ॲप्लिकेशन काय होईल, कॅन्सल, म्हणजे काय होईल, डेबिटला जाईल. शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट किती रुपयानं? पूर्ण 20,000 रुपयानं. बरोबर का? आता ह्या शेअर ॲप्लिकेशनमधले 20,000 रुपयेपैकी 15,000 रुपये हे कशाचे आहेत? इक्विटी शेअर कॅपिटलचे. लिहा इथं टू इक्विटी शेअर कॅपिटल. बरोबर ना? किती रुपयेप्रमाणे? 3000 शेअर्स जेवढे विकायला काढलेत तेवढेच शेअर कॅपिटलला ट्रान्सफर होणार. 3000 शेअर्स इंटू ₹5 ट्रान्सफर किती होतील शेअर कॅपिटलला? 15,000 रुपये. बरोबर का? सर वरच्या 5000 रुपयाचं काय? बघा त्यांनी काय सांगितलंय, 400 शेअर्सचे पैसे काय करायच्यात? रिफंड, म्हणजे माघारी जातील. जेव्हा पैसे बँकेत आले कंपनीच्या, त्या टायमाला बँकेला आपण काय केलं? डेबिट. आता बँकेतनं पैसे चालले, मग काय होईल? बँक क्रेडिट टू बँक अकाउंट. बरोबर ना? रिफंड किती होणार आहेत? 400 शेअर्स इंटू रुपीज किती? 5. 2000 रुपये काय होतील? रिफंड होतील. सर राहिले किती अजून? 3000 राहिले. हे 3000 रुपये कुठं जातील? डायरेक्टली अलॉटमेंटला. कुठं? त्यांनी सांगितलंय कुठं ॲडजस्ट करायच्यात? अलॉटमेंटला. हे डायरेक्टली कुठं पाठवायचे? टू अलॉटमेंट अकाउंट. किती रुपयेप्रमाणे? 600 शेअर्स इंटू रुपीज किती प्रमाण आहे? 5 प्रमाणे ना, अरे 5 रुपयेप्रमाणे आल्यात. किती आले? 3000. आणि नॅरेशन काय येणार? बीइंग शेअर ॲप्लिकेशन मनी काय केलं आपण? शेअर ॲप्लिकेशन मनीचं ट्रान्सफर्ड कुठं ट्रान्सफर केले? टू शेअर कॅपिटल. अजून काय केलं? अँड एक्सेस मनी ट्रान्सफर्ड टू शेअर कॅपिटलला आणि अलॉटमेंट अकाउंट असं करा. अँड अलॉटमेंट अकाउंट अँड एक्सेस मनी रिफंडेड. बघा तुम्हाला पुस्तकामध्ये कॅल्क्युलेशन दाखवतात, पण मी कॅल्क्युलेशन काय केले आपण वरीच केले, लगेच समजून जातं आहे. आणि नॅरेशनमध्ये काय लिहिलं? फक्त ह्या शेअर ॲप्लिकेशनचे मनी आपण कुठं कुठं वाटून टाकला. शेअर ॲप्लिकेशनचे मनी जेवढं इक्विटी शेअर कॅपिटल होतं, 3000 × 5 प्रमाणे 15,000 रुपये इक्विटी शेअर कॅपिटल ट्रान्सफर केले. एक्सचेंजचे पैसे होते, त्यातले 400 शेअरचे रिफंड करायला सांगितले, रिफंड केले. आणि एक्स्ट्रा 600 शेअरचे अलॉटमेंटला ट्रान्सफर करायला सांगितले, अलॉटमेंटला ॲडजस्ट केले. आणि डायरेक्टली नॅरेशन लिहून टाकलं, बीइंग शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर्ड टू कुठं कुठं? इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर केले आणि इक्विटी शेअर अलॉटमेंटला ट्रान्सफर केले. आणि एक्सेस मनी काय केला? रिफंड केला. समजतंय का? समजलं? हे लिहून घ्या. ठीक आहे, हे लिहून घ्या. सर का पुढची एंट्री येणार आहे आपली आता. ठीक आहे, वर्किंग नोट्स दवाई तेव्हा लिहून घ्या. ठीक आहे, टाकाटक. हां, आता बघा पुढं काय केलंय. आता पुढं ह्यांनी काय केलं? अलॉटमेंटचे पैसे मागवले असतील. कशाचे? लेटर आला असेल, बाबा तुम्हाला शेअर अलॉट केल्यात. ठीक आहे, तर अलॉटमेंटच्या वेळेस पैसे मागवलेत किती? 10 रुपये. पण कंसामध्ये काय लिहिले बघा, काय लिहिले कंसात? अलॉटमेंटमध्ये 10 रुपये. हा, कंसात काय लिहिले? इन्क्लुडिंग प्रीमियम. काय लिहिलंय? इन्क्लुडिंग प्रीमियम. आता इन्क्लुडिंग प्रीमियम म्हणजे काय? प्रीमियम किती आपला?
फेस व्हॅल्यू 20 रुपये, विकायला किती काढलाय 24 रुपयाला, मग वरचा 4 रुपये काय असतात माझा प्रीमियम, मग अलॉटमेंट मनी, अलॉटमेंट किती आहे 10 रुपयाची आहे, पण त्यातनं जर मी 4 रुपये वजा केले तर 6 रुपये काय असणार, हां 6 रुपये काय असणार अलॉटमेंट, समजतंय का? आणि प्रीमियम किती आहे माझा 4 रुपये काय असणार प्रीमियम, समजतंय का? आता बघा, पैसे येताना कशाबरोबर येतील, अलॉटमेंट बरोबरच येतील. कंपनी पैसे मागवताना काय मागवणार, अलॉटमेंट मनी म्हणूनच मागवणार, बरोबर का? पण ज्यावेळेस कस्टमर पैसे बँकेत पाठवल, कंपनीला पेड करल, त्यावेळेस अलॉटमेंटचे पैसे फक्त 6 रुपये प्रमाणे अलॉटमेंटला म्हणजे शेअर कॅपिटलला जाणार, बरोबर का? आणि बाकीचे पैसे शेअर प्रीमियमला जाणार. सर असं का? कंपनीचा नियम आहे, कंपनी जेवढा काही एक्स्ट्रा प्रीमियम गोळा करल त्याचे पैसे कॅपिटलला न जाता, म्हणजे कॅपिटल अकाउंटला न जाता कुठं जाणार, शेअर प्रीमियम अकाउंटला जाणार. सेपरेट दाखवावे लागतात, काय करावं लागतं, सेपरेट दाखवावे लागतात. तर चला आपण पहिल्यांदा काय करू, आता अलॉटमेंटचे पैसे मागवू, बरोबर ना? मग अलॉटमेंटचे पैसे मागवायचे असतील तर आपण काय करतो, हां अलॉटमेंटचे पैसे येणे, येणे म्हणजे डेबिट, काय करतो आपण, शेअर, शेअर म्हणजे इक्विटी शेअर, शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, किती रुपयाप्रमाणे 3000 शेअर्स, 3000 शेअर्स इंटू किती आहेत 10 रुपयाप्रमाणे, मग किती येतील 30,000 रुपये, बरोबर, किती येतील 30,000 रुपये, बरोबर ना? आता हां तू काय होणार, हां तू काय होणार, तू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आता शेअर कॅपिटलला फक्त किती जाणार आहेत, कॅपिटलला किती जाणार आहेत, फक्त अलॉटमेंटचे 6 रुपये प्रमाणे, हे कुठं जाणार आपले, शेअर कॅपिटलला जाणार, बरोबर ना? मग इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट किती येणार, 3000 शेअर इंटू रुपीज 6, किती 18,000, बरोबर का? आणि टू शेअर प्रीमियम अकाउंट, हां 3000 शेअर्स इंटू किती रुपीज, शेअर प्रीमियमचे किती आहेत, प्रीमियमचे 4 रुपये, 3×12,000, समजतंय का? आणि एंट्री काय होणार, बीइंग अलॉटमेंट मनी ड्यू, समजतंय का? अलॉटमेंट मागवली, पण अलॉटमेंट मागवताना ठीक आहे जेवढा प्रीमियम आहे तो सेपरेट कुठं जाणार, शेअर प्रीमियमला, आणि जेवढे कॅपिटलचे आहेत तेवढे कुठं जाणार, शेअर कॅपिटलला. हे पण वर्किंग नोट्स नीट लिहून ठेवा, आणि जर व्यवस्थित लिहायचं असेल तर लिहा, सांगतो कसं लिहायचं. अलॉटमेंट मनी किती होती 10, बरोबर ना? आणि ह्यात काय होतं, इन्क्लुडिंग प्रीमियम असं होतं, बरोबर का? मग बघा आता आतला प्रीमियम किती आपला, प्रीमियम किती होता आपला, प्रीमियम काय होता आपला, प्रीमियम इज इक्वल टू काय असतं, इश्यू प्राईस. इश्यू प्राईस म्हणजे काय, मार्केटमध्ये विकायला किती काढला, कितीला काढला आहे, इश्यू प्राईज मायनस काय असणार, फेस व्हॅल्यू. इश्यू प्राईज किती होती 24, फेस व्हॅल्यू किती होती 20, मग प्रीमियम किती आला, प्रीमियम किती आला 4 रुपये, बरोबर का? मग मी काय करणार इथं, ह्या 10 रुपयेपैकी 10 रुपयेपैकी काय करणार मी, 3000 शेअर्स इंटू दिल्या पहिल्यांदा किती 6 रुपये अलॉटमेंट प्रीमियम,
किती आला 4 रुपीज. मी तर काय म्हणा मग हे कुठं जातील माझे शेअर कॅपिटलला. शेअर कॅपिटलला पहिले ट्रान्सफर किती होतील 3000 शेअर्स इंटू 6 इज इक्वल टू 318000 रुपये. आणि प्रीमियमला ट्रान्सफर किती होतील 3000 शेअर्स इंटू 4 रुपीज. 3000 × 4 किती 12000 रुपीज. समजतंय का? ही पण वर्किंग नोट्स लिहून घ्या व्यवस्थित. डिटेलमध्ये दिले कळतंय का बाबा हे कुठं आणलं चार वगैरे सगळं दिले तुम्हाला. प्रत्येक क्वेश्चन एवढा डीपमध्ये जाणार नाही. प्रत्येक वेळेस अशा नोट्स लिहून दिल्या जाणार नाहीत. पहिल्याच क्वेश्चनला मी टकटक जात असतो. ठीक आहे, परत फक्त एंट्र्या आणि डायरेक्टली कॅल्क्युलेशन केले जातील म्हणजे वर्किंग नोट्स डायरेक्टली बनवली जाईल. ठीक आहे, त्यामुळे हा क्वेश्चन व्यवस्थित नीट लिहून समजून घ्या. ठीक आहे, हां, आत्ता जी आपण एंट्री बघितली ही एंट्री कशी बघितली? फक्त अलॉटमेंटचे पैसे मागवल्याची. अजून अलॉटमेंटचे पैसे आता काय होणार? अलॉटमेंटचं लेटर कस्टमर म्हणजे शेअर होल्डरकड येणार. शेअर होल्डर वाचणार आणि काय करणार? कंपनीच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवणार. ठीक आहे, काय करणार? कंपनीच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवणार. करू का एंट्री? तुम्ही कंटिन नका जाऊ नका, खाली नका जाऊ पुढं. ठीक आहे, हां, बघा अलॉटमेंटचे पैसे आले मग काय होईल? बघा आता अलॉटमेंटचे पैसे येतात कसे येतील? बँक अकाउंट डेबिट. आता लक्षात घ्या, बघा मी काय म्हणतोय, आता लक्षात घ्या. ठीक आहे, इथं या आपल्या पहिल्या वर्किंग नोट्समध्ये या. इथं जावा बघा, इथं किती काय आलं आहे? टू अलॉटमेंट अकाउंट, बरोबर का? म्हणजे जेव्हा एक्स्ट्रा शेअरसाठी मागणी आली होती त्यातील 400 शेअरचे पैसे माघारी केलते, बरोबर का? आणि 600 शेअरचे पैसे आपण काय म्हणलं? अलॉटमेंटमध्ये आले असं मानू. कशामध्ये आले असं मानू? अलॉटमेंटचेच पैसे आले असं म्हणून मानू. त्यालाच काय म्हणतात? अलॉटमेंटला ट्रान्सफर करणे म्हणजे काय? कंपनी काय म्हणली? आता आम्ही असं समजतो की अलॉटमेंटचे पैसे एवढे अगोदर आलेत. किती शेअर्सचे? 600 शेअर्सचे. ठीक आहे, आता बघा मी काय म्हणतोय, अलॉटमेंट मनी किती रुपये होता? 10 रुपये होता ना. ती जाऊ द्या, ही ट्रान्सफर कॅश सोडायचे. शेअर प्रीमियमला गेल्यात. अलॉटमेंटचे मनी किती रुपये प्रमाणे येणार होती? 10 रुपये प्रमाणे. एकूण शेअर्स किती विकल्यात? 3000 शेअर्स × 10. पैसे यायला किती पाहिजेत बँकेत? 30000 रुपये बँकेत यायला पाहिजेत, बरोबर का? पण बघा इथं आकडा बघा कुठला? तो अलॉटमेंट अकाउंटचा, बरोबर का? पण हे 300 नाही बघा, 3000 आहे. 600 शेअर्स अलॉटमेंट मनी ऑलरेडी रिसिव्ड. कळलं का काय होतं ते? किती मिळल्यात? 600 शेअर्सचे किती रुपये प्रमाणे मिळल्यात? बघा किती? 5 रुपये प्रमाणे ना. सर 10 कुठं आले? अरे 5 रुपये ना, ते काय कसं ना, किती आले ते? फक्त 5 रुपये प्रमाणे ऑलरेडी आले होते. 600 शेअर × 5 किती झाले? 3500 राहिले. किती राहिले? किती? 27000. समजते का? एवढे पैसे कुठे येतील? बँकेत येतील. समजते का? एवढे पैसे कुठे येतील? बँकेत येतील. बघा आता कसं होईल, बँक अकाउंट डेबिट किती होईल? 27000. बँक अकाउंट डेबिट किती होईल? 27000. आणि डायरेक्टली काय होईल? टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. इथं काय होईल? टू शेअर अलॉटमेंट अकाउंट किती? 27000. ठीक आहे, आता तुम्ही म्हणला असताल
सर इथं तर इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट किती नाही 30,000 आपल्या मागच्या क्वेश्चनमध्ये जेवढं इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट व्हायचं तेवढंच परत इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट काय व्हायचं क्रेडिट व्हायचं. तर चेक करा इथं डेबिट किती नाही 30 इथं क्रेडिट किती नाही 27 पण ऑलरेडी शेअर अलॉटमेंट अकाउंट 3,000 रुपये काय माझं क्रेडिट झालेलं आहे म्हणजे इथले 27,000 क्रेडिट आणि इथले 3,000 रुपयाचे क्रेडिट ऑटोमॅटिक काय झालं शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट काय झालं नील झालं. समजतंय का? इथे एंट्री करा बीइंग इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. आणि हे जर काय केलंय काही लोकांना समज नसेल तर बघा एक उदाहरण देतो कंपनीच्या ऐवजी. समजा एखादा मुलगा पहिल्यापासून माझ्याकडे क्लासला आहे, पाचवीपासून माझ्याकडे क्लासला आहे, ठीक आहे, त्याची 10वी झाली, ठीक आहे, त्यानं 11वी अकाउंट क्लास माझ्याकडे केला, 12वीचा पण माझ्याकडे केला आणि त्यानं परत काय केलं माहिती आहे का बीकॉम फर्स्ट इयर बीकॉम सेकंड इयर बीकॉम थर्ड इयर ह्या तिन्ही पण वर्षाची फी अगोदरच देऊन टाकली माझ्याकडं. काय केली अगोदरच देऊन टाकली, बरोबर का? आता बघा पुढच्या वर्षी काय केलं किंवा समजा पुढच्या वर्षीची फी अगोदर देऊन टाकली मला, ठीक आहे. आता जेव्हा ह्या वर्षी मी अकाउंटिंग करेल हिशोब ठेवावा लागेल ना, ह्या वर्षी मी जेव्हा अकाउंटिंग करेल त्यावेळेस मी काय करणार ह्या वेळेसचे पैसे पहिल्यांदा ड्यू करणार, पहिल्यांदा शिकवणार महिनाभर, शिकवणं झाले काय म्हणणार पैसे येणे, बरोबर का? पैसे येणे, पैसे आले मला मान्ये आणि ज्यावेळेस पैसे येतील ना ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस त्या पोरांना काय केलं मला पुढच्या वर्षी फी आत्ताच दिली ना, मग जे एक्स्ट्रा पैसे आल्यात त्याचं बी मला काय करावं लागेल रेकॉर्डिंग करावं लागेल, बरोबर ना? ठीक आहे. आता बघा ॲप्लिकेशनच्या वेळेसच काय आलते अलॉटमेंटचे पैसे आलते, बरोबर ना? समजा एक प्रकारे काय आपली लायबिलिटी आहे, त्या पोरानं बघा काय केलं तुमच्या मित्रांना काय केलं क्लासच्या पोरानं पुढच्या वर्षीची फी मला ह्याच वर्षी दिली ह्याच वर्षी, आणि समजा पुढच्या वर्षी ती क्लासला आलाच नाही, पुढच्या वर्षी ती क्लासला आलाच नाही, मग त्यानं जी एक्स्ट्रा फी भरून ठेवली आहे ती महागडे द्यावी लागेल का नाही? नैतिक ते ना द्यावी लागेल, बरोबर ना? म्हणजे ह्या वर्षासाठी जे काही ॲडव्हान्समध्ये आलं आहे ती माझी काय असती लायबिलिटी असती. आता समजा तो पुढच्या वर्षी क्लासला कंटिन्यू आलाच, पुढच्या वर्षी क्लासला कंटिन्यू आलाच, बरोबर का? तर पुढच्या वर्षी मी फी मागवल पण आणि ॲटोमॅटिक काय कलर रिसिव्ह पण झाली, म्हणजे काय म्हणाल मी त्याचं अकाउंटचे पहिलं काय होतं क्रेडिट, त्याचं पहिलं अकाउंट काय होतं क्रेडिट, ते मी ऑलरेडी काय करेल डेबिटमध्ये दाखवल. समजतं आहे का? आणि नसं समजलं तर सोडा. ठीक आहे, हे उदाहरण कोणाला समजतंय ज्यानं 12वीमध्ये क्लास टकाटक केला आहे. ठीक आहे, मी लेडीपमध्ये गेलो ते पोराचं उदाहरण सोडा, त्याचं उदाहरण सोडा, फक्त ह्याप्रमाणे जावा. ठीक आहे, लॉजिकप्रमाणे काय काय पोरं कन्फ्यूज झाले असतील. सर असं बी असतंय का? हो असतं असं, पण ते कन्सेप्च्युअल शिकल्यानंतर. ठीक आहे, हां आता अलॉटमेंटचे पैसे आले, ठीक आहे, सगळ्या एंट्रीज क्लिअर झाल्या, ओके. आता काय होणार बघा, आता कंपनी काय करणार फर्स्ट कॉलचे पैसे मागवणार, कंपनी काय करणार फर्स्ट कॉलचे पैसे मागवणार, मागवा फर्स्ट कॉलचे पैसे. हां काय होणार? फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट किती शेअरचे 3,000 शेअर्स इंटू फर्स्ट कॉल किती रुपयाचा होता 5 रुपये, 5 रुपयाचा आहे का 4 रुपयाचा आहे चेक करा. हां 5 रुपयाचा आहे, 3,000 × 5 किती यायला पाहिजेत 15,000 रुपये येणे आणि 2 काय होणार शेअर कॅपिटल अकाउंट म्हणजे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट किती 15,000. नॅरेशन काय होणार बीइंग फर्स्ट कॉल मनी ड्यू, बरोबर का? आत्ताचे पैसे मागवल्यात अजून आले नाहीत, फर्स्ट कॉल मागवला कंपनीचं लेटर शेअर होल्डरकडे पोचलं, शेअर होल्डरने की गुगल पे करून पैसे पेड केले, बरोबर का? मग कंपनी काय म्हणणार बँक अकाउंट डेबिट, बरोबर का? बँक अकाउंट डेबिट. पण थांबा क्वेश्चनमध्ये जावा, खाली कंडिशन दिल्यात मिस्टर एनं 100 शेअर्सचा फायनल आपलं काय 100 शेअर्सचा काय दिलं नाही फर्स्ट कॉलचे पैसे दिलेले नाहीत,
बरोबर का? मिस्टर ए न फर्स्ट कॉलचे पण पैसे दिले नाहीत आणि फायनल कॉलचे पण पैसे दिले नाहीत. फायनल कॉलचं परत बघू. मिस्टर ए न फर्स्ट कॉलचे पैसे पेड केलेले नाहीत. बरोबर का? म्हणजे बघा, फर्स्ट कॉलचे पैसे येणे किती होते? 15,000 येणे होते. फर्स्ट कॉल पैसे येणं किती होतं दिले वाटलंच तर, अमाऊंट ऑफ फर्स्ट कॉल किती येणे होते? 3,000 शेअर्स प्रमाणं किती येणे होते? 5 रुपये प्रमाणं 15,000 येणं होते. पण त्यातले मिस्टर ए कड किती होते? 100 शेअर होते ना. मिस्टर ए नॉट पे किंवा नॉट पेड किती? 100 शेअर्स इंटू 5 म्हणजे त्याला 500 रुपये पेड नाही केले. म्हणजे किती राहिले? फक्त 14,500 झाले. बरोबर का? बँकेत पैसे किती आले? फक्त 14,500. म्हणजे किती शेअर्सचे? 2,900 शेअर्सचे किती आले? फक्त 14,500 आले. सर 500 रुपयाचं काय? येणं किती आहे? हे 500 रुपये आले नाहीत पण येणं आहेत ना, मग त्याच्या नावे मांडायचं येणं म्हणून. येणे म्हणजेच काय? कॉल्स. येणे म्हणजेच काय? कॉल्स इन एरियर्स. किती प्रमाणं? 100 शेअर्स इंटू 5 रुपीज किती? 500. आणि डायरेक्टली काय होणार? 2. हां, 2 फर्स्ट कॉल अकाउंट किती? 15,000. नॅरेशन काय येणार? नॅरेशन बीइंग, हां, बीइंग फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड. मनी रिसिव्ड एक्सेप्ट मिस्टर ए. समजते का? ठीक आहे. हां ओके. आता काय सर? आता काय आपला फायनल कॉल. ह्या वर्किंग नोट्स आहे, टकाटक लिहून घ्या. इथं वाटलं सर देत जा इथं, ठीक आहे, असं हेडिंग देत जावा. फर्स्ट कॉलच्या ॲडजस्टमेंटचं वर्किंग नोट्स. इथं काय होतं? अलॉटमेंटच्या ॲडजस्टमेंटचं वर्किंग नोट्स. ठीक आहे. आता राहिलं काय? फक्त आपलं फायनल कॉल. आता मी काय चार टाकत नाही, काय राहिलं? फक्त फायनल कॉलची ॲडजस्टमेंट. कशाची? फायनल कॉलची ॲडजस्टमेंट. बघा, फायनल कॉल किती रुपयाचा होता? 4,000 रुपयाचा. पहिल्यांदा करू वर्किंग नोट्स. वर्किंग नोट्स करू आपण, किंवा पहिल्यांदा पैसे मागवा. ठीक आहे. एंट्री काय होणार? फायनल कॉल अकाउंट डेबिट. किती शेअर्स आहेत? 3,000 शेअर्स. आणि कॉल किती रुपयाचा आहे? 4,000 रुपयाचा. 3,000 × 4 किती झाले? 12,000 रुपये. बरोबर ना? आणि हे सगळे ट्रान्सफर कुठं होणार? टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. बरोबर का? 12,000 12,000. नॅरेशन काय येणार? बीइंग फायनल कॉल मनी ड्यू. ठीक आहे. फायनल कॉलचे पैसे मागवले. आता अशी कंपनीने पैसे मागवलेत, लेटर आलं, कस्टमरने वाचलं, ऑनलाईन पैसे पाठवले. आता पैसे पाठवताना बघा, इथं करा वर्किंग नोट्स, इथंच करा फायनल कॉल मनी. बरोबर का? हे माझं हेडिंग आहे. आता फायनल कॉल मनी माझे किती यायला पाहिजे? फायनल कॉल किती शेअर्स आहे? 3,000 शेअर्स इंटू किती रुपये? 4 रुपये. यायला किती पाहिजेत? 12,000 रुपये यायला पाहिजेत. पण त्यातनं वजा कोणाचे होणार? मिस्टर ए. मिस्टर ए न फर्स्ट कॉल पण दिला नव्हता, ते फर्स्ट कॉलचं फर्स्ट कॉलमध्ये केलं. आणि मिस्टर ए न फायनल कॉल पण दिला नव्हता. बरोबर का? मग मिस्टर ए कड किती होते? 100 शेअर होते. बरोबर का? आणि फायनल कॉल किती रुपयाचा होता? 4 रुपयाचा. असे त्याने किती पेड नाही केले? 400 रुपये पेड नाही केले. आणि वजा मिस्टर बी. आता मिस्टर बी कड किती शेअर होल्डर होते? मिस्टर बी कड होते 200 शेअर्स. बरोबर का? त्यानं पण फायनल कॉल पेड नाही केला, फक्त फायनल कॉल पेड नाही केला.
किती रुपये झाले त्याचे, त्याचे किती रुपये झाले 800 रुपये, बरोबर ना? मग 12,000 पैकी फक्त आले किती, 12,000 मधून 800 गेले, हां 1,200 घालो, हां 11,800 नाही नाही 10,800 समजतंय का? म्हणजे कंपनीच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येताना फक्त किती येतील, हां बँक अकाउंट डेबिट फक्त किती येतील 10,800 रुपये, बरोबर का? आता ह्यातले बघा किती आले फक्त 10,800, ह्याला काय कॅल्क्युलेशन येणार नाही, डायरेक्टली अमाऊंट येणार आहे, इथं कॅल्क्युलेशन खाली येईल. आता ह्यातले बघा 2 काय होणार, हां बँकेत पैसे आले बँक अकाउंट डेबिट, बरोबर ना? 2 हां आता पहिल्यांदा काय म्हणा, कुणाकुणा ये नाहीत, मिस्टर ए कन आणि मिस्टर बी कन, 2 मिस्टर ए अकाउंट, बरोबर का? किंवा 2 कॉल्स इन एरियर्स, काय लिहायचं, 2 कॉल्स इन एरियर. आता ह्याचं कॅल्क्युलेशन कसं दाखवायचं बघा, एक खाली कंस करा, मिस्टर ए चे किती आहेत, मिस्टर ए कन दाखवायचं, मिस्टर ए बरोबर ना, किती 100 × 4 इज इक्वल टू किती 400, आणि मिस्टर बी किती 200 × 4 इज इक्वल टू 800, आणि असं टोटल करून बाहेर किती दाखवा क्रेडिटला, 2 कॉल्स इन एरियर्स किती 1200 येणं, बरोबर का? आणि हे 2 काय होईल, 2 फायनल कॉल अकाउंट, ॲटोमॅटिक किती होतील 10,800. अरे किती 10,800 ना, इथे किती येणार 12,000. एंट्री काय होणार, बिंग फायनल कॉल मनी रिसिव्ड एक्सेप्ट मिस्टर ए अँड मिस्टर बी. तुम्ही एंट्री नीट लिहा, ठीक आहे? बघा फायनल कॉलचं समजून घ्या व्यवस्थित, बरोबर का? पहिल्यांदा कंपनी पैसे मागवते, बरोबर का? मग पैसे मागवताना कंपनी काय म्हणणार, फायनल कॉलचे पैसे येणे 3,000 शेअर × 4 रुपये प्रमाणे किती येणे 12,000 येणे, आणि ट्रान्सफर कुठं करणार, 2 शेअर कॅपिटलला, बरोबर का? बँक फायनल कॉल मनी ड्यू पैसे येणं, पण कंपनीनं मागवताना सगळे मागवले, पण त्यातल्या मिस्टर एनं, बरोबर का, मिस्टर एकडे 100 शेअर होते त्यानं फायनल कॉल दिला नाही, आणि मिस्टर बीकडे 200 शेअर होते त्यानं पण फायनल कॉलचे पैसे दिले नाहीत, असे मिळून दोघांनी किती दिले नाहीत 400 आणि 800, दोघांकडनं 1,200 रुपये आले नाहीत. मग कंपनीच्या बँकवर जमा होताना पैसे जमा किती झाले असेल बघा, बँक अकाउंट डेबिट इथं जर कॅल्क्युलेशन दाखवायचं असेल तरी पण दाखवू शकता, काय अडचण नाही. असं करा इथं बँक अकाउंट डेबिट, हे 100 आणि हे 200 किती शेअर चालले नाहीत, 300 चालले नाहीत, 2700 × किती 4 रुपये, बघा 2700 × 4 करा 10,800 रुपये येतील, 7×4=28, 8×2=10, समजतंय का? बँकेच्या अकाउंटात पैसे किती आले फक्त 2,700 शेअरचे 4 रुपयाने किती आले, किती आले फक्त 10,800 रुपये आले. आता ह्यातले बघा, ह्या दोघांचे मिळून किती येणार आहेत 400 आणि 800 1,200 येणार आहेत, म्हणून काय दाखवलं, 2 कॉल्स इन एरियर्स, आणि कॅल्क्युलेशन खाली दाखवलं, मिस्टर एचे 100 रुपयाप्रमाणे 400 रुपये येणे, आणि मिस्टर बीचे 200 शेअर्सचे 4 रुपयाप्रमाणे 800 रुपये येणे, आणि क्रेडिटला अमाऊंट किती दाखवली 1,200, आणि परत काय केलं, 2 फायनल कॉल अकाउंट किती 12,000. ए एक मिनिट हां काय चुकलं आहे आपलं, हां हे लक्ष द्या, हे क्रेडिट नाही आहे, इथं काय येणार आहे कॉल्स इन एरियर, हे चुकून झालं माझ्याकडं 1,200 रुपये कुठे येणार, इथं येणार डेबिटला, ये नाही म्हणजे काय असेट आहे, मग डेबिटला येणार 10,800 आणि 1,200 डेबिटला, 12,000 क्रेडिटला, ओके ठीक आहे. बघा आता आपण काय काय बघितलं, एक्स्ट्रा शेअर आले त्याचे ॲडजस्टमेंट कसे करायचे, प्रीमियमचे पैसे आले त्याचे ॲडजस्टमेंट कसे करायचे, बरोबर का? कॉल्स इन एरियर्स तर कसं पाहायचं,
आता उद्या काय शिकणार आहे आपण, कॉल्स इन ॲडव्हान्स, बरोबर का सर? एकाच टायमिंगला कॉल्स इन एरियर्स आणि कॉल्स इन ॲडव्हान्स पण होऊ शकतं का? होऊ शकतं. आता ह्या एखादी ह्याच क्वेश्चनमध्ये सेम टू सेम एखादी लाईन ॲड केली की बाबा मिस्टर ए किंवा मिस्टर सी, बरोबर का, मिस्टर सी पेड द फायनल कॉल मनी ॲट द टाईम ऑफ फर्स्ट कॉल, फर्स्ट कॉलच्या वेळेस त्याने काय केलं, फायनल कॉल पण देऊन टाकला, ह्याचा अर्थ काय झाला, कॉल्स इन ॲडव्हान्स. तर उद्या आपण काय बघणार आहे, कॉल्स इन ॲडव्हान्सवरती प्रश्न बघणार आहोत, ठीक आहे. उद्या आपण एखादा सेम टू सेम क्वेश्चन बघू, बरोबर का, ह्याच क्वेश्चनवरती आधारित एखादा सेम टू सेम क्वेश्चन पाहू आणि त्याच्यानंतर काय पाहणार आपण, कॉल्स इन ॲडव्हान्स, समजतंय का? आणि कॉल्स इन ॲडव्हान्स झालं की त्याच्यानंतर आपला काय बघायचं आहे, फॉर फ्युचर. फॉर फ्युचर फक्त त्यालाच समजू शकतं ज्याला कॉल्स इन एरियर्सचे कॅल्क्युलेशन व्यवस्थित समजतात, ज्यांना प्रॉपर वर्किंग नोट्स करून प्रॉपर याप्रमाणे लिहिलं असेल आणि सिक्वेन्सप्रमाणे जो जाईल त्याला समजेल. तुम्ही पुस्तकातलं उत्तर बघू शकता, सिक्वेन्सप्रमाणे नाही आहे. आपण ज्याप्रमाणे क्वेश्चनची सिक्वेन्स आहे त्याचप्रमाणे काय करत गेलो, एंट्रीज करत गेलो, समजते का? त्यामुळं कुठं कन्फ्युजन होत नाही, ओके. हां काय काय, हां हां, फॉर फ्युचरचं परत इश्यू असतात. आता तुम्हाला सिलेबसमध्ये आहे का नाही मला माहीत नाही, पुढं पुढं बघून तरी असेल तरी सांगतो. हां, इयत्ता 12वीच्या पुस्तकात आहे बघा, फॉर फ्युचर पण आहे त्याचा इश्यू पण आहे, कळतंय का? हा टॉपिक पूर्णपणे इयत्ता 12वीचा ॲक्च्युली आला आहे तुम्हाला कुठं, फर्स्ट इयर काय सेकंड इयर बीकॉमला, ठीक आहे. 12वीमध्ये भरपूर जणांना माहीत नाही की बाबा हे 12वीमध्ये होतं म्हणून, ठीक आहे का? तर मला काय बोलायचं नाही पण नाही शिकवत, ठीक आहे. हां तुझं काय डिबेंच, अरे काय नाही, सेम टू सेम डिबे, ज्याला फायनल हे समजलं, शेअर समजलं त्याला डिबेंचर पण समजतं, डिबेंचरमध्ये पण सेम असतंय, बरोबर. पण डिबेंचर इश्यू करणार, फायनल कॉल, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, परत काय करणार ते, हां फक्त त्यात फॉर फ्युचर होत नाही, जप्त होत नाहीत पैसे डिबेंचरमध्ये, काय होत नाहीत पैसे जप्त होत नाहीत, कारण ती व्याज असत, कर्ज असतं इथे, समजतंय का? हां हां स्टॅट्स, हां स्टॅट, ठीक आहे. स्टॅटिस्टिकल जे स्टॅट्समध्ये आपण शिकतोय, ठीक आहे, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, ठीक आहे. हा टॉपिक तुम्हाला सी ए फाउंडेशनला पण पाहायला मिळतो. कशाला मिळतो? सी ए फाउंडेशन म्हणजे जे इयत्ता 12वीनंतर डायरेक्ट सी एची एक्झाम ज्यांना द्यायची असते तर त्यांना सी ए फाउंडेशनची एक्झाम द्यावी लागते. तर सी ए फाउंडेशनच्या एक्झाममध्ये काय आहे तुम्हाला, स्टॅटिस्टिक्समध्ये मीन, मोड, मीडियन ते पण आहे, पण ते डायरेक्ट काढायचं असते. सगळं आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन, एस डी वगैरे सगळं आहे. हां कॅश फ्लो स्टेटमेंट हा टॉपिक झाल्यानंतर आपण कॅश फ्लो स्टेटमेंट शिकणार आहोत. कॅश फ्लो स्टेटमेंट अत्यंत सोपं आहे, ठीक आहे, फक्त सिक्वेन्सने जायचं. त्यात दोन मेथड आहेत, डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड, दोन्ही पण मेथड आपण शिकणार आहोत, काय टेन्शन घेऊ नका. अरे जो टॉपिक चालू आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारा ना, तुम्ही पुढच्या टॉपिक विचारायला लागले, कॉलेजमध्ये काय चाललंय मला माहिती आहे, नसतो वेळ तेवढा त्यांना शिकवायला. हां काय प्रॉफिट प्री इनकॉ, प्रॉफिट प्री इनकॉर्पोरेशन म्हणजे काय, समजा आता मी एखादी, समजा मी ठरवलं व्यवसाय सुरू करायचा आहे, बरोबर का, तर व्यवसायाचे डॉक्युमेंट्स म्हणजे व्यवसायाचा दाखला वगैरे ह्याव त्याव करस्तोर, त्याचं गोडाऊन वगैरे बांधस्तोर, असं होत नाही की पहिल्यांदा पहिल्यांदा रजिस्ट्रेशन काढलं आणि मग गोडाऊन बांध चालू केलं. जेव्हा एखाद्याला व्यवसाय चालू करायचा असतो त्या टायमाला त्या प्रमोटर काय करतो, जागा बघतो, गोडाऊन बांधतो, मशिनरी बघतो, लोन घेतो, काही ना काही वकिलाला फी देतो, सीएला फी देतो, सीएसला फी देतो, बरोबर का? आता बघा हे सगळं खर्च केले एक वर्षाच्या अगोदर, कधी केले, एक वर्षाच्या अगोदर, आणि कंपनी चालू केली आजपासून, बरोबर ना? मग आता कंपनीमध्ये तुम्हाला बिलं दाखवायचे असतील, काय दाखवायचे असतील, बिलं दाखवायचे असतील, ते कुठनं पुढे येतील, कंपनीच्या नावानं. ज्या तारखेला तुमची कंपनी रजिस्टर झाली त्याच्या पुढे तुम्ही कंपनीच्या नावानं बिलं काढू शकता, पण ही कंपनी स्थापन करण्यासाठी तुम्ही जे पहिले खर्च केल्यात ते कुणाच्या नावानं दाखवायचं, ठीक आहे. मग त्यासाठी काय केलं जातं, प्रॉफिट ऑर लॉस प्री इनकॉर्पोरेशन, रजिस्टर होण्याच्या अगोदरचा सेपरेट प्रॉफिट काढला जातो. ते आपण बाकीचं ज्या त्या टॉपिकमध्ये पाहू. अजून काय अडचण? हां ठीक आहे, ह्यामध्ये जे काही अडचण असेल घरी जावा, एकदा क्वेश्चन पूर्णपणे बघून समजून घ्या, आणि काही अडचण असतील तर तुम्हाला व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, ह्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही मला
ह्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही मला डाऊट विचारू शकता. फक्त डाऊट विचारा, हाय हॅलो जेवण केलं का असलं काय विचारू नका. ठीक आहे. लेक्चर आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.